फाइनली माइक आले आणि आता नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। मॉर्निंग नाही म्हणता येणार, आता ऍक्च्युअली आफ्टरनून आहे, 1 वाजत आलाय आणि आता आम्ही उठलोय। म्हणजे लेट उठायचं कारण हेच होतं की ब्लॉग वगैरे एडिट करत बसलो होतो कालचा ब्लॉग, आणि आता पण तुम्हाला असं वाटेल की 2 दिवस फिरले आणि नंतर ब्लॉग वगैरे नाही टाकणार, तर अशातलं काही पंधरा नाही, आता डेली ब्लॉग येणार आहे, लवकरच एक सरप्राईज सुद्धा येणार आहे। आणि गाईज, खूप जण हर्षदचं यूट्यूब चॅनल विचारत होते की कुठे आहे, तर हर्षद गाडेकर ब्लॉग्स म्हणून सर्च करा, ते त्याचं नवीन यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तो ब्लॉग टाकतोय, त्याचा शूट करतोय आणि त्याचा एडिट करतोय, तर भूलचूक माफ करा। आणि लवकरच हर्षदचा बड्डे पण आहे 26 एप्रिलला, तर आपण बड्डे सेलिब्रेशन पण खूप भारी करणार आहे। अँड आता लागली मला भूक, तर काय केलं जेवायला? तर काही आज आमच्याकडे वरण भात बनलंय, तर चला आता जेवण करू। तर ऋषी ना आता कूलर मध्ये पाणी टाकतोय, चार वर्षातून एकदा करतोय ते, पण आता त्याला गर्मी होत होती ना आणि ते गरम हवा मारत होत, कारण की त्याचा पंप बंद होता म्हणून तो आता त्याच्यात पाणी टाकतोय। गाडी पण बघा ना किती खराब झाली, तिच्यावर धूळ वगैरे आली, तिला पण आता 1 दिवस गाडीला टाइम, गाडी पण नीट क्लीन करावं लागणार आहे। आणि आरोही तू ब्लॉग करते की नाही आता? आजचा ब्लॉग नाही केला तू शूट? नाही केला मी। आता आपण डेली ब्लॉग परत चालू केले ना, तर बरं वाटतंय, असं वाटतंय की यार काहीतरी काम आहे मला, नाही तर असं वाटायचं यार मी फक्त आता म्हणजे दुकानातच जाणार डेली, विसरूनच गेलं एका पार्टला, तर उठायचं ब्लॉग करायचं। पहिले कशी मस्त पैकी हॅबिट झाली होती, म्हणजे माणसांनी कोणतंही काम आहे ना असं हॅबिट लावून केलं पाहिजे, म्हणजे की सवय यार मला करायचंच ते काम, तर मी आता तसं ब्लॉगिंगची हॅबिट लावून घेणार आहे की पडलंच पाहिजे, किती काही झालं तरी ब्लॉग आलाच पाहिजे डेली। आणि मी तर आज ब्लॉग नाही करत आहे ना, तर मला प्रत्येक काम करतानाच वाटतंय अरे काहीतरी मिसिंग होत आहे, काहीतरी राहतय मला, तर ब्लॉग नाही केलं जेव्हा आपण आता बंद ठेवलं होतं ना 15 दिवस ब्लॉग करायचं, तेव्हा मला असं नवीन नवीन वाटायचं यार काहीतरी राहिलं, नंतर मला ते विसरूनच गेलो मी, आता परत सुरू करावं लागणार। माझं लवकरच कुठेतरी फिरायला जायची प्लॅनिंग चालू आहे, तर प्लीज खाली कमेंट करा आणि मला एखादा स्पॉट सांगा ना जिथं म्हणजे 3-4 दिवस मस्त पैकी मी राहू शकतो, एक्सप्लोअर करू शकतो, म्हणजे ऍक्च्युअली मी सोलो ट्रिपवर जाणार आहे, म्हणजे आरोहीला घेऊन जाऊ शकतो, सोलो ट्रिपवर जाणार आहे कारण मला खूप दिवसापासूनची इच्छा आहे की यार एक तरी सोलो ट्रिप पाहिजे। तर गाईज प्लीज कमेंट करून सांगा की मी कोणत्या स्पॉटवर जाऊ आणि कुठं जाऊ, आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने सांगा, नाही तर सांगशील एकदम गरम, नाही तर सांगशील एकदम गरम स्पॉट। तर आता ना आम्ही आलेलो आहे, कुठे आलेलो आहे कॅमेरा रिपेअरला टाकलाय, बट तरी पण ते भैया नव्हते तिथे, तर ते म्हटले मी संध्याकाळी ते आल्यानंतर कॉल करतो, तर बघू आता काय होतं। तर आता ना आम्ही एक माईक चेक केलं जे की आम्हाला ब्लॉगिंग साठी पण आणि आपल्या रील्स साठी सुद्धा लागत होतं, तर आम्हाला काल परवापासूनच आमचं चालू होतं की बघू, कारण की आम्ही जेव्हा आउटडोअर ब्लॉग करतो ना तेव्हा खूप जास्त हवेचा आवाज किंवा मग गार्डनचा वगैरे याचा आवाज त्याचा आवाज येत राहतो, त्याच्यामुळे मग आम्ही आज ठरवलं फायनली की आपण माईक बघायला जाऊयात, बघितलं पण आहे हो, तर ते माईक जे आहे ना ते कॅमेराला सुद्धा फिट होतं आणि आपल्या आयफोनला सुद्धा होतं आणि अँड्रॉइडला सुद्धा होतं, म्हणून आम्ही तसंच कम्फर्टेबल माईक एक बघितलेलं आहे, तर आता काय माहिती ऋषी घेतो की नाही घेतो, त्याचा आम्ही चेक सुद्धा केला आवाज, दोघं आम्ही ट्राय करून बघितले विदाउट माईक आणि विथ माईक, बट आता काय माहिती ऋषीच्या म्हणण्यावर आहे सर्व, काय ठरवलं फायनल केलं ते फक्त कलर ब्लॅक केलं का, ते व्हिडिओ मध्ये लगेच हायलाइट होईल तो, हां अरे गाइस फायनली आता माईक वगैरे घेतलंय, अजून अटॅच वगैरे नाही केलं, नंतर घरी जाऊन निवांत अटॅच करू, थोडीशी पूजा वगैरे करू, कारण मी कॅमेरा रिलेटेड कुठलीही गोष्ट घेतली ना तर पूजा केलेली आहे, फक्त ही सेल्फी स्टिक घेतली तेव्हा पूजा नाही केलेली, पण आता घरी जाऊन माईकची पूजा वगैरे करू, आणि ते आम्हाला काय 11,500 पडलं, बट टेन्शन नाही आता, म्हणजे मी व्हिडिओ वगैरे पण काढतो ना, तर कधी कधी असं मोबाईल हातात धरावा लागायचा, मग खूप जण म्हणायचे मोबाईल दाखवतो का, मोबाईल हातात असतो, मोबाईलचा शो ऑफ करता म्हणे, बट ऍक्च्युली ते तसं नसतं, ते रेकॉर्डिंगसाठी जवळ असायचा, बट आता आम्ही इथं माईक वगैरे लावून आहे ना नीट व्हिडिओ शूट करू शकतो, परत आता एक सरप्राईज पण येतं आहे ना तुमच्यासाठी, तर त्याची सुद्धा तयारी चालू झाली हळूहळू,
तर बघू आता पहिले आपण काय कॅमेरा जो होता तो इथं टाकला होता सर्व्हिसिंगला, बट त्यांनी परत दिला. आता तो कॅमेरा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि तर कुत्रा आल्या ना तर हर्षद घाबरायलाच लागला. तर ना मी हर्षदला आहे ना चप्पल घ्यायला पाठवलं होतं बाहेर, आणि त्याला म्हटलं जा म्हटलं मला घेऊन ये 6 नंबरची चप्पल. तर त्याच्या काकांना जवळ गेला आणि विचारतोय 6 नंबरची चप्पल आहे का. मध्ये काय म्हणलं ते त्यांना? मी त्यांना म्हणलं की ना 6 नंबरची चप्पल आहे. ते म्हणे किस केले मी तू झगड बोट केला. हा मग घेऊन ये ना, तू घेऊन दे ना मला. पैसे नाही ना. हा मग मग काय आयडिया? ऐक मग कस काय गेला तू? एक आयडिया था. काय आयडिया? दरवाजे खोल. हा हा 2 मिनिट. काय आयडिया पटकन सांग. माझा पैसे करणार भामटा. याला ठेवा मामा, याला ठेवा आणि 2-3 चपलाची जोड द्या. ओके तू थांब त्यांच्याकडे. आयफोन 60,000 भेटतो ना. नको तुला आम्ही ठेवतो, तुला अडकून भेटतील 2-3 गठ्ठे. तुला 1 करोड मग दुकानच घेऊन टाकते ना मी. नको मला लेडीज आहे ते ग बस मध्ये घरी आहे ना तुला ते एक शूज मी दिले नाही का तुला माझे? कोणते तुझे वाले? मग का बर तुला का बर नाही लागत? मला छोटे होता ते म्हणून. समोर आहे ना असा ऍक्सिडेंट झाला ना, म्हणजे एक्झॅक्टली आमची गाडी ना त्याच्या समोरच होती आणि तेवढ्यात तो मुलगा गाडीवर न पडला. बाजूनी मे बी एक लेडी चाललेली होती आणि ती निघून गेली. माझी इकडनं नजर होती ना तर मी बघितलं तो मुलगा जागेवर पडला आणि मे बी त्याच्या पायाला पण लागलेला आहे. कॉमन सोसायटीतले काही सुपर हिरो असताना जे नेहमी सदैव असं लोकांना मदत करता देव खरंच. मी तर म्हणतो आपण म्हणतो सुपर हिरो तो असतो टीव्ही मध्ये दाखवता वगैरे, बट रिअल सुपर हिरो जे हे असतात जे असं रोड ऍक्सिडेंट मध्ये वगैरे किंवा जिथं ओळख नाही तिथं सुद्धा मदत करता आणि धावून जाता ते रिअल सुपर हिरो आहे. ते टीव्ही मधले वगैरे ते सगळे नकली. कोणता स्पायडरमॅन येणार आहे, कोणता सुपरमॅन बॅटमॅन वाचवायला येणार आहे आपल्याला? त्यापेक्षा आपण आपले सुपरमॅन व्हा आणि लोकांची मदत करा. तर गाईज माझी अंगठी जी ना ती चपलेली आहे खालून सोन्याची, जी आरुईने मला गिफ्ट केली होती. ऍक्च्युली मला ती रिपेअर करायची, तिला थोडस राऊंड शेप मध्ये करायचंय. आणि आरुईची जी चांदीची अंगठी होती ना ती तुटली होती, तर इथे ज्वेलर्सचं शॉप आहे ना तिथं आम्ही आलोय. म्हटलं या अंगठी ना थोडीशी राऊंड पण करून घेऊ मग आपण घरी जाऊ. नाही त्याच्या पहिले दुकानवर जाऊ, 5-1 मिनिटं बसू आणि मग घरी जाऊ. आलोय आपण शॉप मध्ये आणि इथं आरुई बसली आहे आणि तिकडचं लेडीज शॉप बंद आहे कारण लेडीज शॉप मधली मुलगी गेली आहे बाहेर. आणि आता थोड्या वेळ थांबू इथं आणि लगेच जाऊ घरी. गाईज आपण आता दुकानात आलोय आणि जे माईक आपण घेतलंय ना त्याची मी आता टेस्ट घेतोय. तर इथं मी माईक लावलेलं आहे आणि कॅमेरा आहे ना खूप दूर आहे. आरे अजून दूर जा, अजून दूर जा. हा आणि मम्मी आली बघ ना, मम्मी कशी गाडी चालवती, वेगळीच चालवती. मम्मीचा अर्ध पाय तर गाडीवरून खालीच राहता. दाखव ना अरे तू तिथं बोलून काहीच फायदा नाही, माईक माझ्याकडे आहे. मग तू कॅमेरा जवळ किती पण बोलली तरी काय फायदा असतो? गाईज आता ना मी ते माईकच्या वरती जे राहतं ना ते असं नरम नरम गादीसारखं ते लावून आपण आता बघतोय आवाज कसा येतोय. मी आता असं हातात धरलंय, आता इथं लावतो मी आणि आता असं लावलेलं. अरे तुला का बरं, तुला काय त्रास होतो काय? बघ बरं का. हा बोल थांब, हळूहळू बोल. त्याला काय बघतच बसणार आहे आता, चल त्याची पूजा वगैरे करू. आणि काही आम्ही जाणार होतो ऍक्च्युली एसी बघायला, बट आता मी पोस्टपॉन्ड केलंय म्हटलं वगैरे जाऊ बघायला. म्हणजे ऍक्च्युली आम्हाला पहिले बघायचंच आहे, जर बजेट मध्ये बसलो वगैरे तरच घेणार आहे आम्ही, नाही तर पुढच्या वर्षी शिफ्ट करणार आहे. बघू शक्यतो घेण्यावरच फोकस करू, बट मला ना आयफोन पण घ्यायचा आहे 14 प्रो. तर बघू म्हणूनच तिरबितर चालू आहे, तर बघू एकदा काय होतं काही नाही. नको एसी काही एवढा थंड करत नाही, आपल्या इथे गर्मी पण नाही. म्हणजे इथं म्हणणं फोन घ्यावा. तर बघू अजून काही फिक्स नाही, बघू काय होतं. फोन धरायची गरज नाही, कुठे फिट करायचं ते फोनला बसतं आणि कॉलरला बसतं ना. फायनान्स अवेलेबल त्याच्यावर पण मग 11,500 साठी काय फायनान्स. उघडा ना उघडा ना, असं कंपास पेटी सारखं आहे वरती कारण त्याला. हे बघा हे माईक आहे आणि हे रिसिव्हर आहे, हे दोन माईक आहे असे. कुठं लावायचे दाखवतो मी तुम्हाला लावून. अरे तुझा फोन दे. नाही बघा असं आपलं माईक आहे, आता मी तुम्हाला ते कनेक्ट करून दाखवतो कसं कनेक्ट करायचं. हे रिसिव्हर आहे, हे जोडायचं फोनला. असं आणि इथं फोनला लावायचं खाली
लागलं डायरेक्ट कनेक्ट होतं ना, काही करावं नाही लागत ना. तीन माईक आहे का हे? दोन नाही, ते रिसिव्हर आहे, दोन माईक आहे, म्हणजे दोन पर्सन ॲट अ टाइम बघू शकता. कॅमेऱ्याला पण बसतं ते, म्हणजे कॅमेऱ्याला पण यूज होतं, फोनला पण यूज होतं आपल्याला. आणि हे बघा, आता मी याला कनेक्ट केलंय आणि तुम्हाला त्याचा ऑडिओ ऐकायचा आहे ना, तर आता एक मिनिट दूर जा रोहित, दूर जा, दूर जा, अजून दूर जा. याच्यात कसं ऐकूया? एक मिनिट दूर जा. आता बघा, तुम्हाला आवाज कसं नीट येत नसेल, परत दूर येते. आता मी तुम्हाला हे त्या फोनला लावून दाखवतो आणि मग याचा ऑडिओ बघा किती भारी येतो. तर गाईस हे बघा, आता मी ना इथं कनेक्ट केलंय माईक आणि रिसिव्हर जे येते त्या फोनला लावलेलं आहे. तर बघा, आता तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये फरक जाणवत असेल. याच्यात आवाज जो आहे तो क्लिअर येत असेल. आपलं जे माईक आहे त्याची थोडी पूजा करून घेऊ. तर ना ग बिचारे माईकची पूजा आमच्या. मी म्हटलं तू भातच लावती त्याला आमरस? नाही रे, बॉक्सला लाव. हा, आरती नाही करणार? ओके, पाया पड, देव बाप्पा जवळ ठेव. फायनली माईक आलंय आणि आता मस्तपैकी आपल्याला असा फोन जवळ धरायची गरज नाही, ते मेन गोष्ट होती. नाही तर म्हणजे ते गलत फॅमिली व्हायची लोकांना की मोबाईल दाखवता वगैरे. ती दूर गलत फॅमिली म्हणलं मी, तू काही ऐकते. तर काही आता माईक आलंय आणि लय भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय हर्ष? एकदम छान. तर आता आपण त्याच्यातच मस्त पैकी इथं लावून आता आपण बाहेर कुठे पण शूट करू शकतो, म्हणजे एकदम जोरात ओरडायचं. हा, म्हणजे आउटडोर व्हिडिओ पण चांगले करू शकतो, जास्त ओरडायची पण गरज राहणार नाही आणि व्लॉगला पण यूज करत जाईल त्याला. या ठिकाणी आरोहीने केली एक खिचडी आणि त्यासोबत आम्ही कैरी, त्यावर मस्त तिखट मीठ टाकून खातोय आणि इतकी टेस्टी झाली ना. मस्त तूप पण घेतलंय आम्ही, तर खूप भारी लागते. काय झाली हर्षद? एकदम छान, एकदम छान. नेहमीचा फेमस डायलॉग. तर काही चला, आता मी आता ब्लॉग या ठिकाणी एंड करतोय, कारण माझी ना एकदम छातीन ते दुखतंय. मे बी ॲसिडिटी झाली मला, तर मी आभीला पाठवलंय आता मेडिकलमध्ये. ते बघा, आभी चाललाय आता मेडिकलमध्ये इनो आणण्यासाठी. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.